अतिशय संतापजनक अशी घटना या कोपर्ण्यामध्ये घडली आहे. कोरपण्यामध्ये शिक्षक ज्याला आपण आई वडिलांनंतर गुरु मानतो, त्या गुरुने या ठिकाणी लहान लहान मुलींसोबत लैंगिक शोषण केलेलं आहे. मला कौतुक आहे की त्या मुलीच्या आईचं जी हिमतीने पुढे आली, अतिशय गरीब कुटुंबातलं गरीब परिवारातलं हे लेकरू आहे, मोलमजुरी करून मुलीची 6,000 फी भरतात आणि ज्या वेळेला आईला हे कळलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. खूप लोकांनी तिच्यावर दबाव टाकला, बदनामी होईल, पुढे जाऊ नये, पण आई बदली नाही, ती पुढे आली आणि तिने गुन्हा नोंद केला. त्याच्यामुळे आता मी तुम्हाला इथे जबाबदारीने सांगते, ही मुलगी एकटी नव्हती, हिच्यासोबत 10-12 तिच्या वर्गातल्या इतर मुली सुद्धा होत्या. एवढंच नाही, 9वीच्या सुद्धा मुली याचंही लैंगिक शोषण झालंय. 8वीच्या मुलींचं झालं नाही अशी शक्यता नाकारता येणार नाही. वाईट या गोष्टीचं वाटतं की या क्षेत्राची खासदार एक महिला आहे, धानोरकरताई, आणि इथला आमदार धोटे या दोघांनी मिळून त्याची नियुक्ती केली. धानोरकरताई एक महिला असून या विषयावरती अजून चिकार शब्द बोललेली नाहीये. धोटे आमदार असा आहे की 5 त्याच्या आश्रमशाळेमध्ये अशाच प्रकारामध्ये जेलमध्ये जाऊन आलेला आहे. हा हरामखोर राहुल गांधी विचार मंच चालवतो. राहुल गांधी के मोहब्बत की दुकान में क्या क्या चल रहा है ये आप देख सकते हैं. मी तुम्हाला इथे एवढंच मला सांगायचं आहे, कोरपणाच्या माझ्या सगळ्या ताईंना, तुमच्या मुलींसोबत अशा पद्धतीचा चुकीचा व्यवहार झालाय, तुम्ही पुढे या, घाबरू नका, शासन पोलीस तुमच्या सोबत आहे, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. या हरामखोराला इथून पळून जाण्यासाठी अकोल्याला काँग्रेसच्या काही लोकांनी मदत केली अशी माहिती मिळते. पोलीस तपासाअंती ते समोर येईल. कालच CWC टीम सुद्धा येऊन गेली आहे, त्यांनीही जबाब नोंदवलेत, ते अहवाल पोलिसांना देतील. याला सोडणार नाही, कुठल्याही पद्धतीत सोडणार नाही. काल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी यांनी या घटनेवरती वक्तव्य केलेलं आहे. या आमचे सुधीर भाऊ यांनी सुद्धा या प्रकरणाबाबत उज्ज्वलजी निकम यांच्याशी बोलणं केलंय. उज्ज्वलजी निकमांकडून हा न्यायालयीन लढा आम्ही लढू. आणखीन महिला आहेत, महिला नाही मुली आहेत. विशेष म्हणजे या हरामखोराची बायको आणि वहिनी सुद्धा त्या शाळेमध्ये शिकवत आहेत की शिक्षिका आहेत, आणि त्यामुळे याला शासन व्हायलाच पाहिजे. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की प्रत्येक वेळेला राज्य सरकारवर खापर फोडणाऱ्या, फडणवीसांचा राजीनामा मागणाऱ्या बारामतीच्या मोठ्या ताई याच्यावर चकार शब्द बोललेल्या नाही आहेत. सोलापूरच्या काँग्रेसच्या ताई चकार शब्द बोललेल्या नाही आहेत. मुंबईच्या काँग्रेसच्या ताई चकार शब्द बोललेल्या नाही आहेत. उबाटाच्या सटर फटर काही बोललेल्या नाही आहेत. कोणाचा साधा निषेध सुद्धा व्यक्त केला नाही. थोडी लाज वाटू द्या, हा विषय राजकीय नाहीच आहे. अरे अशा या समाजामधल्या लांडग्यांना ठेचून काढण्याचं काम तुमचं आमचं सगळ्यांचं आहे. आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे, पण फक्त सोयीचं राजकारण करणाऱ्या या महिला नेत्यांना मी परवाच आवाहन केला, बोला ताई बोला, वडेट्टीवार एक शब्द बोलला नाही तुम्ही, थोडी तरी लाज वाटू द्या तुम्हाला सुद्धा. आज त्या ठिकाणी गरिबाच्या लेकराला जे शिक्षणासाठी जात होते त्यांच्यासोबत जो प्रकार झाला त्याच्यावर एक साधा चकार शब्द तुम्ही बोलू नये, मला खरोखर कीव वाटतं या विरोधी पक्षांची. पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगते, आम्ही सगळेजण या लढ्यामध्ये त्या परिवाराच्या सोबत आहोत आणि शेवटपर्यंत हा लढा लढणार आहे.